विधान परिषदेच्या निवडणुका 5 जागा जिंकल्यानंतर त्यांना हत्तीचं बळ आल्यासारखं वाटत असेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं खरं म्हणजे सर्वात मोठा जनादान भारतीय जनता पार्टीला दिला आहे, परंतु आता विधान परिषदेच्या जागा कर्मधर्म संयोगानं त्या ठिकाणी आल्या कारणानं त्यांना जग जिंकल्याचा त्या ठिकाणी आविर्भाव झाला आहे। परंतु ग्रामपंचायत आणि भविष्यातल्या निवडणुकीमध्ये राज्यातील जनता कोणाच्या पाठीशी आहे हे त्या ठिकाणी दिसेल, आणि फोडाफोडीच्या राजकारणात तर ते माहीर आहेत, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्याचं काय वेगळं आश्चर्य त्यांच्याकडून वाटायचं काही कारण नाही।